नमस्कार आज आपण इयत्ता सहावी विषय सामान्य विज्ञान कृतीपत्रिका आठ आट। दिवस आठवा आहे सेतू बघा समजून घेऊया शेतीच्या सुधारित तंत्रज्ञान पिकाचे आणि पिकांचे संरक्षण हे घटक पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत संदर्भ आहे इयत्ता पाचवी पाठ्यक्रमांक बारा हे सर्वांसाठी अन्न अध्ययन निष्पत्ती आपल्या दैनंदिन जीवनातील तंत्रज्ञानाचा वापर व मूलभूत गरजा भागवण्याची पाणी अन्न इत्यादी प्रक्रिया स्पष्ट करतात दैनंदिन जीवनातील विविध संस्थांची भूमिका व कार्य स्पष्ट करतात बँक पंचायत सहकारी संस्था स्टेशन इत्यादी एवढं अध्ययन करून घ्यायचा आहे बघा लक्षात घेऊया शेतीचे सुधारित तंत्रज्ञान यामध्ये सुधारित बियाणे सिंचनाच्या सिंचनाच्या आधुनिक पद्धती खते इत्यादींचा समावेश होतो म्हणजे कशात सुधारित बियाणामध्ये सिंचनाच्या सिंचनाच्या ज्या काही आधुनिक पद्धत आहे खते इत्यादीचा सुधारित तंत्रज्ञानामध्ये समावेश होतो जर जशी विज्ञानाची प्रगती होत गेली तस तसे शेतही सुधारित तंत्रज्ञान उपयोग आणले गेले नंतर बघा सुधारित बियाणे पूर्वी शेतकरी एका हंगामात तयार झालेले पीक बियाणे म्हणून पुढील हंगामात वापरायचे म्हणजे पूर्वीच्या काळी लोक काय करायचे जे काही यावर्षी धान्य आलेलं आहे ते काय करायचे पुढच्या वर्षासाठी ठराविक ठिकाणी जपून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याची पेरणीसाठी उपयोग करायचे त्या बियाणाचे परंतु त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असे पण त्यापासून जे काही उत्पादन आहे ते काय व्हायचं कमी हो? होत चाललं पण आता बघा हल्ली विज्ञानाचे संशोधन करून तयार केलेली सुधारित बियाणे वापरली जातात ही बियाणे अधिक पीक देतात तसेच किडीला बळी पडत नाहीत म्हणजे त्याला कीड लवकर लागत नाही ह्या बियाण्यानी पिकांची वाढ झपाट्याने होते आणि कमी पाण्यात पीक ही भरघोस मिळते तर पाण्याची ही कमी लागते म्हणजे जास्त पाण्याची गरज नाही नंतर ना बघा सिंचनाच्या आधुनिक पद्धती पहिली बघा तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अशी दोन सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन बघा जर काय होतं पिकांना योग्य वेळी पुरेसे पाणी मिळाले तर त्याची वाढ चांगली होते पावसाच्या पाण्याबरोबरच नदी तलाव विहिरी यातील पाण्याचा उपयोग शेतीसाठीही केला जातो नद्यावर धरणे बांधून तसेच पावसाचे पाणी साठवून देखील भुजेल पातळी वाढवली जाते पूर्वी पिकांना पाटाने पाणी द्यायची पद्धत असते म्हणजे पाटाने पाणी देणं म्हणजे काय ज ती काय करायचे बैलाच्या साहाय्यानं बैलाच्या साह्यानं ते विहिरीत ते सोडलं जायचं पाण्याचा पाट असायचा आणि त्यानं काय करायचे झाडांना पिकांना पाणी दिलं जायचं अजूनही काही ठिकाणी या पद्धतीचा वापर केला जातो असेल कुठंतरी आपल्याला आता सध्या तरी इथं माहीत जवळ आसपास नाही आहे पण काही ठिकाणी ह्याचा वापर केला जातो परंतु पाटाने पाणी देत असताना बरेच पाणी जमिनीत जिरते व बाष्पीभवन म्हणजे लांब जर आपलं जर रान लांब असेल विहिरीपासून काय होतं तिथून जर पाटानं पाणी एखादी छोटीशी नाळ करून गेली तर तिथून काय होतं तिथं शेतापर्यंत मुक मूळ ठिकाणी जाऊपर्यंत पाणी काय होतं त्याचं बाष्पीभवन होणं होतं किंवा ते जमिनीत जिरपलं जातं म्हणजे तिथं पाण्याचं जे काही आहे नुकसान आहे ते भरपूर प्रमाणात होत होतं पूर्वीच्या काळी त्यामुळे खूप पायांनी वाया जात यावर उपाय म्हणून हल्ली सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचा वापर शेतीला श पाणी देण्यासाठी केला जातो यामध्ये प्रामुख्याने ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या, या पद्धतीचा वापर केला यामुळे पाण्याची बचत होते म्हणजे बघा इथं डायरेक्ट काय होतो पाण्याचे वा फवारे फिरले जातात सगळ्या काही जसं पावसाचं पाणी पडतं तसं प्रत्येक ह्याच्यावर पाणी जे काही पीक आहे त्याच्यावर पडलं जातं आणि थिबक सिंचन म्हणजे जिथं नेमकं पीक आहे त्या पिकाच्या ठिकाणी तुम्ही आताही पाहिलं असेल डाळिंब बोर वगैरे असेल त्याच्यात थिबक सिंचन बसवलं जातं म्हणजे जिथं काही आपलं रोप आहे झाड आहे तिथं ते पाणी मेन ठिकाणीच पडलं जातं आणि पाणी वायपट पण जात नाही <coughs> नंतर बघा <coughs> खते जमिनीमध्ये तीच तीच पिके घेतली गे गेली की जमिनीची सुपिकता कमी होत जाते त्यामुळे मातीत खते मिसून पाणी मातीची सुपिकता वाढली जाते म्हणजे सतत एकच पीक म्हणजे जर मका घेतली तर सतत मकाचं पीक घेत राहिलं तर काय होतं जमिनीची जी, जी काही सुपिकता आहे ती काय होते कमी होत जाते मा मातीतील जी सुपिकता वाढवण्यासाठी म्हणजे खताचा उपयोग हो, केला जातो त्यामुळे पिकांना योग्य त्या पोषक द्रव द्रव्याचा पुरवठा होतो नैसर्गिक खते व रासायनिक खता यांसाठी यासाठी वापर केला जातो बघा मातीची सुपिकता वाढवण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो तर नैसर्गिक खते आणि रासायनिक खतांचा वापर केला जातो नंतर बघा नैसर्गिक खते हे निसर्गात उपलब्ध असलेल्या पालापाचोळा शेण यापासून तयार होतात तर रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते ही शेतीसाठी उपयुक्त अशा रासायनिक घटकापासून तयार केली जातात याशिवाय शेणखत लेंडी खत हिरवळीचे खत कंपोस्ट खत इत्यादी खतांचा उपयोग केला जातो शेणखत म्हणजे काय जे जनावरांपासून गायी गुरापासून जे काय मिळतं ते, ते शेणखत असतो लेंडी म्हणजे शेळी असेल मेंढी असेल त्याच्यापासून जे काय त्याला लेंडी खत म्हणला जातो आणि हिरवळीचा खत म्हणजे जे काही हिरवळ आहे त्याचा जो बनवलेला खत आहे त्याला हिरवळीचे खत म्हणलं जातं या खतांचा उपयोग शेतीसाठी केला जातो नंतर बघा पिकांचे संरक्षण जमिनीतून पीक वर यायला लागले की त्यावर कीड वर रोग पडायला लागते म्हणजे चांगलं जर पीक यायला चालू झालं की त्याच्यावर लगेच बघा कीड किंवा रोग यायला चालू होते आणि या किडीमुळे व रोगामुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान होतं यावर उपाय म्हणून कीड आणि रोग जंतू मारणारी कीटकनाशके पिकावर फवारली जातात आणि किंवा बियाणे पेरण्याआधी त्यावर चोळणी केली के जाते म्हणजे रासायनाची त्यावर चोळणी केली जाते बियाणावरती आणि जेव्हा ती पेरली जातात तर त्याला कीड कमी लागली जाते आता बघा ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले सराव करूया तुमच्या घरी किंवा शेजारी कुणाकडे शेती करणारी व्यक्ती असल्या त्यांच्याकडून शेतीच्या विविध कामाविषयी माहिती गोळा करा आणि त्याविषयी तुमच्या मित्रांशी चर्चा करा म्हणजे शेती कशी केली जाते शे शेतीमधील काय कामं असतात ती त्यांना विचारायची आणि उत्तर लिहून काढायची तुमच्या भाषेत जे काय असेल उत्तर तुम्ही लिहू शकता नंतर दुसरं बघा गहू ज्वारी आणि बाजरी यांच्यात सुधारित बियांची नावे शोधून खालील तक्त्यात लिहा तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता बघा काय दिलेल्या पिके सुधारित बियाणाची नावे दोन लिहायचे एक आणि दोन ज्वारीसाठी कुठले वापरलं जातं परत बाजरीसाठी कुठलं वापरलं जातं आणि गव्हासाठी सुधारित दोन नावं लिहायचेत सुधारित बियाणे नावे आणि दोन दोनच नाव लिहजे ती जे काही असतील ते नसेल तर घरी आपण शेतकरीच आहोत शेतातल्या भागात राहतो त्यामुळे तुमच्या घरी जे काही पालक असतील त्यांना विचारा नंतर बघा गांडूळ खत निर्मितीमध्ये बाबत माहिती गोळा करा व कृती सविस्तर चर्चा करा म्हणजे खा जे गांडूळ आपल्याला माहिती आहे ते खत निर्मितीबाबत म्हणजे तो खत निर्मिती करतं याबाबत जे काही माहिती असेल ती गोळा करायची आणि ती तुमच्या शब्दात लिहायची नंतर बघा खालील चित्रात सिंचन पद्धती ओळखून त्याचे कार्य कसे चालते ते थोडक्यात लिहाटे बघा दिलेलं आहे तर ठिबक सिंचन तुषार सिंचन झालेलं सुद्धा आहे त्या प्रकारे कार्य करतं ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे नंतर बघा आपल्या आसपासच्या शेतात भेट देऊन तेथे ते पिकांना पाणी देण्याच्या कोणत्या पद्धती वापरतात म्हणजे पाणी कसं दिलं जातं विहिरीतून उपसा देऊन दिलं जातं पाटाच्या साह्यनं की मोटर लावून की ठिबक सिंचनाचा उपयोग केला जातो की तुषार सिंचनाचा ज्या काही पद्धत असतील त्याची काय करायची नोंद करायची आणि आपल्या वहीमध्ये त्याची लिहून ठेवायचं लक्षात ठेवा धन्यवाद तरीही काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता धन्यवाद व्हिडिओवरला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद